सध्या महाराष्ट्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे सगळी धरणे तलाव भरले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील जीवनदायी समजलेल्या उजनी धरण देखील भरले आहे. जिल्ह्यात महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र केप परिसरातील ब्रिटिशकालीन तलाव आज पावसाळ्यात फक्त 2 फूट पाणी आले आहे, तर दहीगाव उपसिंचन योजनेतून या तलावात पाणी सोडल्यास वडशिवणे, केम, मालवणी, भाळवणी, कवितगाव, पाथुर्डी या गावांना फायदा होऊन 1000 हेक्टर क्षेत्र ओलेताखाली येणार आहे. त्यामुळे या तलावात पाणी सोडण्यात यावं अशी मागणी केमचे युवा नेते माजी सरपंच अजित तळेकर यांनी लिखित निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार काय म्हणाले ते पाहूयात. नमस्कार, मी गणेश कल्याण पवार वडशिवणे. सध्या मी वडशिवणे तलावावरती उभा आहे. पाठीमागं पावसाने आलेलं पाणी दिसत आहे. सध्या वडशिवणे तलावामध्ये केवळ 2 फूट पाणी आहे. तर ह्या वडशिवणे तलावाची निर्मिती ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये 1902 साली झाली. तालुक्यातील मांगीनंतरचा 2 नंबरचा मोठा तलाव म्हणून हा तलाव ओळखला जातो. पूर्वीच्या काळी पावसाने दरवर्षी हा तलाव भरत होता आणि या तलावाच्या कॅनॉनखाली उजवा कॅनॉन 10 किलोमीटर आणि डावा कॅनॉन 3 किलोमीटर अशा प्रकारे वडशिवणे, कवितगाव, सांगवी आदिगावची शेती या तलावातून बागायत होत होती. परंतु सध्या 1998 साली हा तलाव ओसंडून वाहत होता. त्यानंतर 24 वर्षामध्ये या तलावाला अद्यापपर्यंत भरपूर पाणी एकदाही आलेलं नाही. या परिसरामध्ये या तलावामध्ये उजनीचं कायमस्वरूपी पाणी यावं अशी परिसरातील शेतकऱ्यांची उजनी धरण झाल्यापासूनची मागणी आहे. परंतु अद्यापपर्यंत एकाही लोकप्रतिनिधीने हा विषय तितक्याशा गांभीर्याने घेतलेला नाही. या तलावात जर उजनीचं कायमस्वरूपी पाणी आलं तर या परिसरातील पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार आहे आणि खऱ्या अर्थाने या परिसराचा विकास होणार आहे. 2019 विधानसभेच्या वेळेला केम भागातील ज्येष्ठ नेते सन्माननीय दिलीपदादा तळेकर यांनी तत्कालीन आमदार माननीय नारायणबा पाटील यांच्याकडे या योजनेविषयी अगदी प्रकर्षाने लावून धरल्यामुळं त्यावेळेला माननीय नारायणबा पाटील यांनी स्वखर्चातून योजना पूर्णत्वास नेली आणि दहीगाव कॅनलमधून, दहीगाव योजनेतून, मलोडी शिवारातून स्वखर्चानं कॅनल काढून या तलावामध्ये पाणी सोडलं. खऱ्या अर्थानं या अगोदर मोठी जनआंदोलन उभा करून, मोर्चे काढून, पाणी परिषद घेऊन या तलावामध्ये पाण्याची मागणी केलेली होती. कंदरमधून उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळावं, दहिवली शिफ्टमधून भीमासिना जोड कालव्यातून पाणी मिळावं, तसेच सिनामाडा योजनेतून उपवठे कॅनलमधून पाणी मिळावं अशी मागणी केली होती. परंतु शासनानं ती फेटाळली, कारण योजनेचं पाणी वाटप पूर्ण झाल्यामुळं, पाणी शिल्लक नसल्यामुळं ही योजना पूर्ण होऊ शकली नाही किंवा मंजुरी मिळू शकली नाही. परंतु सध्या माननीय आबांनी केलेल्या कामानुसार, केलेल्या रूटनुसार या तलावामध्ये पाणी येणं गरजेचं आहे. त्यासाठी शासनाची अधिकृत मान्यता गरजेची आहे. त्यामुळं शासनानं हा विषय गांभीर्यानं घेऊन, या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन या योजनेला मंजुरी देणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी परिसरातील सर्वपक्षीय गटतटाच्या नेत्यांनी आणि सर्व शेतकऱ्यांनी